सगळे छोटे कपडे याच्यावर मुलींचा मुलांचा नाही छोटे म्हणजे इथंच एवढंच मला ते छोटे कपडे घालायलाच आवडतात क्लीवेज दाखवून अटेन्शन कमत येतं नाही तिथे टॅटू जाकायची जागा आहे तिथे पण टॅटू सगळे शिवाय देतात पण आवडीने बघत असतात तुम्ही जर अंगळ कुठे करून दाखवलं तर पूर्ण बघणार समजा छोटे कपडे घातले तर असं जाताना उगाच असं 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 बघायचं नक्की मुलींना छोटे कपडे घालून काय दाखवायचं राम राम मंडळी मराठी गीत स्वागत मंडळी माणूस हा उत्क्रांत होणारा प्राणी पण माणूस जसा उत्क्रांत होत गेला त्याचे विचार मोठे होत गेले पण कपडे मात्र छोटे होत गेले तर आज बाहेर जाऊन मी जुन्या पिढीला आणि नवीन पिढीला दोघांना विचारणार आहे की छोटे कपडे घालणं विशेष करून मुलींनी छोटे कपडे घालणं चांगलं की वाईट चला जाऊया आणि बघूया काय लोकांची मत आहेत चला आजकाल मुलं मुली जे कपडे घालतात त्याच्यावर काय वाटतं अहो आता फॅशन कशी आहे अर्धा अर्धा याच्या घालणं अर्धा वर घालायचं हे तर बघून म्हणजे एखाद्या 80 वर्षाच्या वात्राला सुद्धा वाटत असेल की आमचं कुठे गेलं होत छोटे कपडे घालणं चांगलं की वाईट छोटे कपडे घालणं वाईटच आहे अहो वाईटच ना चांगलं चांगलं मला तर छोटे कपडे घालायलाच आवडतात छोटे कपडे घालणं हे आपल्या संस्कृतीला पडत नाहीये उन्हाळ्या म्हणून ज्याला चांगले मानायचे त्याला आपण उन्हाळ्या म्हणून हे बलात्कार आणि विनयभंग बलात्कार हे प्रकार असायला तुम्ही प्रोत्साहन देताय आणि त्यांना तुम्ही वेलकम करताय प्रत्येकाचा चॉईस आहे अच्छा की कधी कुठे काय घालायचं रस्त्यावर उगाच फिरताना बिकिनी कोणी घालणार नाही त्याला हवं ते घालू शकतो प्रत्येकाला ते एक स्वातंत्र्य आहे की तो काहीही घालू शकतो काय घालायचे पण आपल्याला जर चांगले कपडे असल तर ते काय घालायचे तुम्ही घरात वापरा ना त्याचा घरात वापर करा ना पण बाहेर दुनिया समोर कशाला करायचं आजकालची ट्रेंड येते फॅशन आहे अच्छा जनरेशन नुसार आपण चेंज झालं पाहिजे अटेन्शन सिंकिंगचे धंदे पूर्वी असे नव्हते आता बरोबर नाही कपडे घाला पण तुम्ही अंग भरून घाला प्रत्येकाचं चॉईस आहे कोणी काय घालायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं जर त्या मुलीला त्याच्याशी काही इश्यू नसेल तर आय थिंक बाकीच्यांनी त्यावर कॉमेंट करणं जरा चुकीचं आहे नाही जे शोभेल तेच घातलं पाहिजे ना छोटे म्हणजे इथंच एवढंच अर्धा मोकळच काय वाटत मामा कशाबद्दल बोलायचं हा मुद्दा महत्वाचा आहे आजच्या व्हिडिओ मध्ये महत्वाचा काय तर कशावर बोलायचं याच्यावर की आजकाल जे छोटे कपडे घालतात काय कारण असेल ते चांगलं आहे का वाईट आहे तसं म्हणलं ना तर वाईटच आहे पण हल्लीच्या पिढीला कोणी सांगणार त्यांना त्यांना शब्द ते घालतात त्याला आपला काय इलाज आहे का त्या गोष्टीला कितीतरी बंधन घातलं ते करायचं ते करतातच की ते काय म्हणणार आम्ही आमच्या जीवा आमच्या जीवावर करतो आम्ही आम्ही तुमच्या जीवावर करतो का तुम्ही आम्हाला काय बंधन घालतो बरोबर हा ना लक्षात तर आपल्या कुणाला शक्ती नाहीये की बाबा हे कपडे घालणं का ते कपडे घालणं का पण प्रत्येक म्हणजे जे काय गोष्ट घडती त्या पोलींमुळे घडतात पुरुषाला जोर देऊन पोरांना जोर देऊन चालणार नाही तुम्ही जर अंगळ कुठे करून दाखवलं तर पोरं बघणारच 80 वर्ष म्हणजे बघणार का नाही बघणार सांगा बरं बरोबर कसं मला सांगून बघणार आहे वाईट काही नाही त्याच्यात पण दिखाव्यासाठी नाही घालोय वा अटेन्शन साठी नाही घालोय तुला कोणी विचारलं पण की आम्ही घालत नाही पण ठीक आहे आपण काय घालतो ते माहिती आहे आपल्याला नको तेच घालतो आपण नको तिकडेच घालतो आणि तर काय काय वाटत चांगलं का वाईट मला असं वाटतं की जर तुम्ही एकदम पब्लिक प्लेस मध्ये येत आहे जसं की FC झालं किंवा मग ते MG रोड वगैरे झालं तिकडे पब्लिक अप्रोप्रिएट नसते ते चांगल्या नजरेने नाही बघत हे आपल्यालाही माहिती आहे सो मग त्या एरियामध्ये आपण अवॉइड करायचे कुठले कुठले ड्रेसेस घालतात आजकाल लोक मुलं मुली फटाफट क्रॉप टॉप वन पीस शॉर्ट्स बिकनी स्लीव्हलेस स्कर्ट टँक टॉप हॉट पॅन्ट ब्रालेट्स असतात वन पीस आहे जम्पसूट आहे स्कर्ट टॉप आहे क्रॉप टॉप आहे जीन्स आहे फ्रॉक आहे एकदम दुकानात आल्याचं फीलिंग आलं मिनी स्कर्ट टू पीस बिकिनी पण त्याच्यावरच येतं ना तू घालत असशील तर येत असेल मी काहीच नाही घालत काय सांग म्हणजे ते घालतो ते नाही घालत तेच म्हणलं काय घालतो निळ्या पायांचा आणि काळ्या अंगाचा माणूस मी कधी बघितला नव्हता सगळे छोटे कपडे याच्यावर मुलींचा मुलांचा नाही घालतात मुलांना शॉर्ट्स आहेत कुठला मुलगा तुला क्रॉप टॉप घालून फिरताना दिसतो
ट्राय करून बघायला पाहिजे. आम्हाला सिक्स पॅक आहे पण आम्ही नाही दाखवत क्रॉप टॉप घालून. आता बोला. आम्हाला नसतं नाही आम्ही घालतो म्हणजे आमचं कॉन्फिडन्स लेवल बघा. मला एका ठिकाणी असं वाटतं की बाबा मुलींना मोकळे ढाकळे कपडे घालायला आवडतात असं मला वाटतं किंवा म्हणून ते शॉर्ट्स वगैरे घालत असतील आणि एका ठिकाणी असं दिसतं की नाही मुलींना तर एकदम टाईट कपडे घालायचे. डिपेंड ऑन सिच्युएशन. सिच्युएशन पण नाही जागा. क्लबला जायचं असेल तर मग ऑफकोर्स बॉडीकॉन सूट जास्त घालणार प्रेफर करणार. अच्छा. पण आता ते प्रत्येकाच्या चॉईस वरती आहेत की कोणा कोण किती काय कम्फर्टेबल आहे त्याच्यात. ती साडी मध्ये पण तिचं बऱ्यापैकी फिगर दिसत असते. तर बॅग दिसतं, पोट दिसतं, बऱ्याच गोष्टी दिसतात. सगळ्यात जास्त स्त्री साडी मध्ये हॉट असते. नक्की छोटे कपडे घालून यांना दाखवायचं काय असतं की काय दाखवायचं की आम्ही या असे कपडे घालून चालले. जर कधी तू आमच्या बघितलं की तुझं कांचूळ तर हाणल्याशिवाय आम्ही राहणार नाही. म्हणजे घरचं खायचं आणि फुकटचं कांचूळ कोण हाणून घेणार. म्हणून ते काय म्हणतात तू अजून एवढे ना अजून एवढे घाल. आम्हाला काय घेणार आम्ही तुझ्या बघत ना आम्ही डोळे दाखवून चाललो पुढे. माझ्याकडे काही इन्फ्लुएन्सर आहेत म्हणजे ज्यांना ही पिढी फॉलो करते अशा लोकांचे काही फोटोज आहेत त्यांच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं त्यांच्याकडे काही त्यांनी कपडे पण घातले. आता हा हिरो बघा यांनी काय घातलं काय वाटतं हे बघून. बरोबर नाही वाटत. ठीक आहे अंग दाखले. हे अंग दाखलेलं आहे. आता हे पण ठीक आहे. हे काय वाटतं बघून. हे पण दाखलेलंच आहे. हे ठीक आहे. हे पण ठीक आहे. आता हे नाही हे गोष्ट चांगली नाही. आता पुढे तर हे बघा काय करायचं. हेच ना मग हे तिला कळलं. अहो पण मी काय म्हणतो की हे ह्यांना कळलं पण हे नालायक आहे ते किंवा हे बघा हे हा ना मग हे त्यांच्या अहो याला प्रोत्साहन कोण देतो. आई बाप देतात ना त्याचे कारण हे विचित्र जे ना काय बोलाल काय. आता मी तर म्हणे जे दाखवत ते दाखवतच नाही. मोबाईल शॉपिंग वरनं आल्या अतिशय वाईट. कसं होणार हे भारतातलं म्हणजे मी कुठल्या दुसऱ्या देशाचं पण असलं कल्चर नाही बघितलेलं. फॉलोअर्स गेन करायचे तिला म्हणून पब्लिसिटी स्टंट असेल बहुतेक. बिकनी घातल्यावर एक मिनिट पण नाही लागत फेमस व्हायला पूर्ण सोशल मीडियावरती. पण आपण आपलं डिसाइड करायचं की कपडे कसे घालायचे. कॉन्फिडन्स बघ ना पण तू चांगलं बघ तिच्या बाबतीतलं की किती कॉन्फिडन्स आहे त्या मुलीला. ती काहीही घालू शकते. तू हा माईक दे उद्या माईकचं पण काहीतरी करेल असं तुला नाही वाटत. तू क्या बोल रही है. उंचटाचे चप्पल घालून रस्त्यावर तुमकत चालते. उंचटाचे चप्पल घालून रस्त्यावर तुमकत चालते. हिची प्याचे हिला लढते. हिची प्याचे हिला लढते. मला तर फार आनंद वाटतो. आमच्या टायमाला असे कपडे असले तर आम्ही पण घातले असतो. म्हणजे ते काय एक प्रकारचा तो बिझनेस झाला. मांडीच्या वरची ते ग्राउंड वरची सगळं ओपन पाठीमाग कंबान सगळी मोकळी. ह्याला लुगडं त्याला लुगडं आणि आपण दोघं उघडा. मुद्दा असा आहे की नक्की मुलींना छोटे कपडे घालून काय दाखवायचं. काहीच नाही. याला काय अर्थ आहे. सांगायची गरज आहे असं वाटत नाही मला तरी. आपला कम्फर्ट अटेन्शन कमत आहे पण रिस्पेक्ट नाही येत. क्या बात आहे. पोरं नाही देत रिस्पेक्ट. बरोबर की ही अशीच आहे हिला आपण मिळवूच शकतो. बरोबर दाखवते म्हणजे आम्ही हिला घेऊ शकतो. नॉर्मल आहे ते आजकाल. आपण जज करणारे कोण नाही. तिथे टॅटू झाकायची जागा आहे तिथे पण टॅटू. बघू जे त्यांना दाखवायचं असेल तरी पण तुम्ही कशाला बघता. तुम्ही जस्ट जसे एरवीच्या मुलींना बघता तसंच बघा. छोटे कपडे घातलेत म्हणून तुम्हाला काहीतरी तिच्याकडे बघून वाटत हे मला पटतच नाही. त्यांना अटेन्शन घ्यायचं असेल छोटे कपडे दाखवण्यासाठी नाही घालत. हळूहळू पानं लावून फिरायची हॅलेलुया करत. हा नको त्या गोष्टी दाखवण्यात मजा नाही ना. काय त्यांना समाधान वाटत ते मला काय कळत नाही. पण लोक वेगळ्या नजरेने बघतात त्यांच्याकडे या दृष्टिकोनात. आपण लोकांना नाही थांबवू शकत. तुम्ही कोणाकोणाचे डोळे बंद करणार आहे. सगळे शिव्या देतात पण आवडीने बघत असतात. बघायला गेलो तर 100% ना 75% चा मुलींचा जोशी. डायरेक्ट स्टेटमेंट. डायरेक्ट. हा डायरेक्ट असं डायरेक्ट आरोप. आरोपच. हा इट्स हर चॉईस. मुलांनी छोटे कपडे घातले ते चालतं पण मुलींनी घातलेलं का नाही चालत. मग तो लगेच एक मोठा टाबू बनून जातो की हा शॉर्ट्स घातले. व्हॉट इफ मुलांनी शॉर्ट्स घातले. मुली बघत बसतात का असंच.
फायदे सांग छोटे कपडे घालण्याचे फायदे. हवा खेळती राहते. दुसर खेळायला दुसरं कोणी मिळालं नाही वाटते. आता मुलं जसे कपडे घालतात तसं जर का तुम्ही तुमच्या काळी घातले असते तर काय झालं. त्या टायमाला ते मोका नव्हत्याच ना, त्या टायमाला ते सगळे जागे होते. अहो ते कसे कपडे घालत होते त्याप्रमाणे ते वागत्यांना बी कपडे देत होते. कसं त्यांचं पंच आणि बिंच कसं खांड्या बिंद. आता तुम्हाला दिसतं का एकदा पंचवाला माणूस चाललेला? सांगा मला तुम्ही. हा नाही पूर्वी कसं सवळ जाणव पंचा अंगावर की बाबा रुबाब जाण निघायचं. आता म्हणजे काय घातला बंबोरा घातला बनेन चालला मग तिथे ते कुठे बी जाऊन दे जिथली मारली की चालला बाबा ढोर ढोर ढोर. इथनं काय सामान येतं का तिथून सामान येतं का तिथून सामान येतं त्याची फक्त नजर हीच. काही मुलींचं म्हणणं असं आहे की ही फक्त आम्हालाच सांगितलं जातं ह्या पिढीकडनं की तुम्ही असं वागा तसं वागा. मुलांना मात्र सगळी सूट आहे. तेव्हा काय म्हणायचं? मुलींचं विचार करण्याची पद्धत बदलली आता. अच्छा शिक्षणामुळे म्हणा अजून कशामुळे ते वेड्यासारखंच वागते. शिक्षण काय काय वागतात वेड्यासारखं? मी काय असे घाणघाट कपडे घालायचे छोटे छोटे. परत पोरांनी वाकडे तिकडे बघितले की मग त्याला म्हणा तू का माझ्याकडे असं बघतो. आता रस्त्याने जाताना पण आता डोळा झोपून जायचं का? एक मेंटॅलिटी म्हणू शकतो ती आपली खूप जास्त चुकीची आहे. म्हणजे ठीक आहे एक वेस्टर्न आणि इंडियन कल्चर वगैरे वगैरे बट तेवढा सेन्सिबल ठेवतो. आपण फेस्टिवल शॉर्ट्स नाही घालत कोणी. बरोबर फेस्टिवलला बरोबर मुलींना प्रत्येक ठिकाणी जशा तसे जायला आवडतं. त्या बीचवर जात असतील तर त्या मस्त शॉर्ट्स घालणार किंवा साडी जरी घातली तरी ती त्या टाईपची असणार फॅन्सी एकदम फ्लोरल वगैरे. कॅरेक्टरलेस आहे ती मुलगी. छोटे कपडे घातले होते असे बोलतात आजकाल लोक. आणि त्याच मुलांनी घातले तर काही नाही हँडसम कॉम्प्लिमेंट्स मिळतात मुलांनी घातले तर. आणि मुलीने घातलं की कॅरेक्टर वरती डिरेक्टली लोक जातात. मुलं आता मुळात छोटे कपडे घालतच नाही. तू शॉर्ट्स घालतो? हा का घालतो? अजून लगून दाखवतो काय सांगताय? बोला बोला दटाळी. काका आहे कामाचा आणि त्याचा लंगोट आहे भीमाचा. छोटे कपडे घालून काय घालणार तुम्ही? इनरवेअर घालून फिरू शकता. यांचं म्हणणं आम्हाला जे घालायचंय ते आम्ही घालू. तुम्ही मुलांना बोलता का ते चड्ड्यांवर फिरतात तर? मुलांची गोष्ट वेगळी का हो? शेवटी ती गडी आहे का? बरं हे सगळे नियम मुलींसाठीच. आता पूर्वीपासून जे आले ते आपल्या भारतात तर असं नाहीच चालत नाही का? परदेशातली लोक आपले सगळे संस्कार घेतात आणि आपली पिढी तिकडचे संस्कार. चुकीचं आहे ना हे. एक कल्चर होतं की बायकांनी साडी नेसून राहिलं पाहिजे. ठीक आहे पूर्ण कव्हर झालं पाहिजे. जशी जनरेशन चेंज होत गेली तसं थोडं आपण बाहेरचं कल्चर आणलं इकडं. ठीक आहे तुम्ही म्हणताय की तुम्हाला तिकडे जाऊन राहायचं आहे त्यांच्या कल्चर प्रमाणे राहायचं आहे. जर इंडियामध्ये राहून तसं केलं तर काय बिघडलं ना? आणि ठीक आहे आपण त्यांच्याकडे पण नाही करत. शॉर्ट्स तर ठीक आहे कॉमन आहे ना. मुलं सुद्धा शॉर्ट्स वर फिरतात. मुली फिरल्या पण काय झालं? आमचे एवढे पाय दिसले म्हणून काय बिघडलं ना? काही वेगळं थोडी नाही. सर्व मुली अशा नसतात. अच्छा काही सांस्कृतिक पण असतात की त्यांना असं की बा मी पूर्ण 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 ड्रेस घातला पाहिजे मस्त मोठे मोठे कानातले वगैरे असं नॅचरल ब्युटी. बरोबर असं 100 मध्ये 50% मुली अशा पण असतात. आता मी माझ्या घरी असते ना माझ्या डोक्याचे केस पण दिसत नाही. माझ्या डोक्याचे केस पण दिसत प्रॉपर डोक्यावर माझ्या ना पदर असतो साडीवर असते 24 तास साडीवर असते. आता मी अटे असं अशी कुठली चावी मिळते इकडे आल्यावर? एक असा विषय आहे की बाबा तस मुलांच्या नजरा खराब नसतात पण या अशा राहतात ना. मुलांची नजर नाही जे 40 वर आहे ना मान जे झाले त्यांची नजर दृष्टी नजर वाईट झाली. बोंबला तिच्या आई नाही. सगळे मुलं चुकीचे नसतात आणि सगळ्या मुली बरोबर नसतात. प्रत्येक मुलाची नजर वाईट नसते. मे बी मुलगी प्लॉट करते तर ते लोक बघणारच. सेक्शुअलाइज करता तुम्ही म्हणून लोकांच्या म्हणजे एस्पेशली मुलांच्या नजरा वाईट असतात. एवढं सेक्शुअलाइज मुलींना केलंच नाही आणि घरी शिकवलं लहानपणापासून की नजरेने बघायचं नाही आहे तर इट विल बी फाईन फॉर एव्हरीबडी एस्पेशली विमेन. कपड्यात प्रॉब्लेम आहे का नजरेत? नजरेत ऑब्व्हियसली नजरेत. तुम्हाला सांगून नजर सांगणार का माझी नजर वाईट का चांगली आहे? तुम्हाला कसं कळतं? बरोबर
मग तुम्हाला कळत नव्हतं मी काय नंगर होता. हा मग कशाला म्हणता पुरुषाला हे काय रे बघतो काय बघणारच ना, जग बघण्यासाठीच आहे. जर एखादी मुलगी आहे तिने बिकनी घातली तिचं 90% बॉडी तिची विजिबल आहे, तरी पण लोक ते 10% जे क्लोज आहेत लोकांना ते बघण्यात जास्त इंटरेस्ट. जे उघड आहे ते बघ ना मग. तर तू आता पंजाबी ड्रेस घातलेल्या मुली आहेत त्यांच्याकडे कुठल्या नजरेने बघतात तू? ठीक आहे चांगलं दिसतं, सुंदर आहे, ड्रेस पण चांगला. तुम्ही घाणेड्या नजरेने बघितलं तर चांगला असला तरी काही उपयोग नाही. सुसंस्कृत कपडे घालून आले की आमच्या नजरा चांगल्या असतात. नाही तुम्ही तरी पण त्याला बघणारच, किती पण चुडीदार मधल्या मुलीला पण तुम्ही बघतातच ना, एकदम खुल्या नजरेने बघता डोळे शेकेस तोर. हे घाण नजरेने बघणं म्हणजे काय असतं? समजा छोटे कपडे घातलेत तर असं जाताना उगाच असं 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 बघायचं, असे बघतात फक्त. आपण पण बघायचं, धक्के मारून जायचं. हे करणं बंद करा, खूप मुलींना असा त्रास होतो. लहानपणापासून आपल्या पोरांना एस्पेशली मुलांना शिकवा की हे वाईट नाहीये. अजून सुद्धा एका पिढीला असं वाटतं की मुली छोटे कपडे घालतात त्यामुळे बलात्कार किंवा यासारखे केसेस वाढत चालले, त्याच्यावर काय? म्हणजे कपडे हा रेप साठी रिझन मला तर नाही वाटत, कारण की लहान मुलीचा सुद्धा रेप झाला छोट्या बाळाचा, म्हणजे त्यामुळे कपडे तर आपण ऍज अ लाईक कपड्यांमुळे रेप होतोय आपण असं नाही बोलू शकत. मुलांना पण कमी संस्कार देतोय ह्याचा पण एक भाग आहे, कारण की भात लावणीच्या वेळेस किंवा आदिवासी पाळ्यामध्ये वगैरे गुडघ्याच्या वरती साडी नेसली जाते आणि तेव्हा आपण त्यांना जज नाही करत किंवा तिथे एवढी प्रकरणं आपल्याला दिसत नाही. आणि निर्भया प्रकरण पण माझ्या डोळ्यासमोर आता येत आहे की त्या मुलीने पूर्ण कपडे घालून ती बसमधून चाललेली, एवढंच काय त्यावर स्वेटर सुद्धा घातलेला, तरी पण तिच्यावर बलात्कार झाला. मुद्दा असा आहे मंडळी की जे काय आपण घालतोय सध्या ते सुंदर दिसण्यासाठी का काही गोष्टी दाखवण्यासाठी, हे ज्याचं त्याचं ज्या त्या व्यक्तीला माहित आहे. सो जर का तुम्ही तुमचे ऑब्जेक्ट दाखवण्यासाठी काही घालत असाल तर तुमच्याकडे ऑब्जेक्ट म्हणूनच बघितलं जाईल. एक्झॅक्टली. आणि तुम्ही जर का सुंदर दिसण्यासाठी काही घालत असाल तर सौंदर्याला काही गणित नसतं, लिमिटच नाहीये. वा. तर मंडळी प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू असतात आणि त्या दोन्ही बाजू आपल्याला मान्य कराव्याच लागतील. म्हणजे जुनी पिढी म्हणते तेही काही चुकीचं नाही आणि आत्ताची पिढी म्हणतेय तेही एका अर्थी बरोबरच आहे. मुद्दा असा आहे की तुम्हाला जर का ऑब्जेक्टिफाय व्हायचं असेल तर तुम्ही तसेच कपडे घालाल आणि जर का सुंदर दिसायचं असेल तर सुंदर दिसणारे कपडे घालाल. असो तुम्हाला कसे कपडे घालायला आवडतात हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. शिवाय अजून सुंदर दिसायचं असेल तर kidabaz.com वर जा आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे टी शर्ट विकत घ्या, ते सुद्धा घाला. आमच्याकडे टोट बॅग आहेत ते सुद्धा विकत घ्या. शिवाय आमच्या या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, छोटे कपडे घालणाऱ्यांना तर विशेष शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. भेटत राहू, क्या बात आहे.